निवडणुकीला 1.5-2 वर्ष राहिल्यानं सरकारची धावधाव सुरू झाली. प्रत्येक मंत्र्याच्या दिमतीला आता खासगी जनसंपर्क अधिकारी देण्यात येणार आहेत. लोकसभेची निवडणूक 1.5 वर्षांवर, विधानसभेची निवडणूक 2 वर्षांवर, सरकारची प्रतिमा सुधारण्यासाठी धावाधाव. आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंत्र्यांसाठी खासगी जनसंपर्क अधिकारी नेमला जाणार आहे. पुढच्या 2 वर्षांसाठी हे खासगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त होणार आहेत. त्यांना 25,000 रुपये मानधन दिलं जाईल. विशेष म्हणजे सध्या राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागातर्फे प्रत्येक मंत्र्याच्या प्रसिद्धीसाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. पण या सरकारी अधिकाऱ्यावर कदाचित सरकारचा विश्वास नसावा म्हणून ही खासगी जनसंपर्क अधिकाऱ्याच्या नियुक्तीचा घाट घालण्यात आला आहे. हे अधिकारी वर्तमानपत्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून मंत्र्यांची प्रसिद्धी करणार आहेत. तसंच मंत्र्यांविरोधात आलेल्या बातम्यांचा खुलासाही हे अधिकारी करणार आहेत. माहिती व जनसंपर्क विभाग हा सामान्य लोकांपर्यंत या मंत्रालयात आपण निर्णय घेतले का योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं माध्यम होतं. खासगी नियुक्त्या करण्याची आवश्यकता ही मागील सरकारपासून आपण सुरू केली. जेव्हा स्थायी पदाच्या संदर्भात आपण धोरण केलं की जास्त अशा पद्धतीने काही कंत्राटी नियुक्त्या केल्या पाहिजे, त्या दृष्टीने कंत्राटी नियुक्त्या होत आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाते. तुम्ही बाकी आर्थिक कुठल्याही लाभाचा विषय समोर आणला की तुम्ही पैशाचा, आर्थिक तिजोरीचा, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता. पण इथं मात्र सर्व 40 मंत्र्यांना 25,000 रुपये प्रत्येकी जनसंपर्क अधिकारी देण्याच्या बाबतीमध्ये, तोही बाहेरचा, हे म्हणजे पूर्णपणानं जनतेची फसवणूक आहे. जनतेच्या पैशाची पूर्णपणानं बेजबाबदारपणे खर्च, ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीने हे सरकार करत आहे. आधीच राज्य आर्थिक अडचणीत असताना अशा प्रकारे खासगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त करण्यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत. भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेवर आल्यापासून या सरकारने अनेक बाबतीत नवे पायंडे पाडलेले दिसतात. यापूर्वी मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये खासगी व्यक्तींची OSD म्हणून सरकारने या नियुक्ती केली आहे. तर आता मंत्र्यांच्या खास प्रसिद्धीसाठी खासगी जनसंपर्क अधिकारी नियुक्त केले जात आहेत. आधीचा निर्णय जसा वादग्रस्त ठरला होता तसा हा सरकारचा निर्णय वादग्रस्त ठरण्याची चिन्ह आहेत. अमित जोशीसह दीपक बातुसे, Zee Media, मुंबई. Zee 24 तास रहा एक पाऊल पुढे.